उल्हासनगर 3 मधील एका युवकाने एका इसमाला एटीएम मधून बाहेर येताना धक्का देत भांडण सुरू केलं. त्यानंतर त्याला एका ठिकाणी नेऊन त्याच्याकडील रोख रक्कम 80,000 चार सराईत चोरट्यांनी लंपास केली. परवा मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या अंतर्गत उल्हासनगर या ठिकाणी हेमलाल बुढा नावाचा एक 24 वर्षाचा इसम आहे. बँकेतून त्याने पैसे काढले 80,000 आणि बाहेर रोडवर आले असता एका अनोळखी इसमाने त्याला धक्का दिला आणि स्वतःचा मोबाईल खाली टाकला आणि त्याला म्हटलं की तुझ्यामुळं माझा मोबाईल पडला आणि नुकसान झालेलं आहे, नुकसान तू भरून दे. आणि त्यांच्याशी वाद घातला, तू मोबाईल दुकानात चाल असं म्हणून त्याला रिक्षात बसवलं आणि सी ब्लॉक साईडला घेऊन गेले आणि तुझ्याकडे किती पैसे काढ असं म्हणून जबरदस्तीने 80,000 रुपये जबरीनं काढून घेतले. तर माहिती मिळाल्यानंतर आम्ही गुप्तरित्या माहिती काढली आणि 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोपीचं नाव आहे करण रामलाल यादव, संजय गांधीनगर जुना लिंक रोड विठ्ठलवाडी स्टेशनसमोर काटे मनवली कल्याण ईस्ट. दुसरा आरोपी आहे अनिल नामदेव भोईटे, वय 37 वर्ष, कानोळीचा काटे मानवली कल्याण या ठिकाणचे हे रहिवासी आहेत आणि अशा पद्धतीने गुन्हे करण्याची त्यांची पद्धत आहे. या दोन्ही आरोपींनी 15 दिवसापूर्वी उल्हासनगर पोलीस स्टेशनला सुद्धा कबुली दिलेली आहे आणि अशा स्वरूपाचे गुन्हे त्यांनी इतर ठिकाणी पण केलेले आहेत अशी माहिती ते देतात. नागरिकांना असं आव्हान आहे की ज्यांचे कोणाचे अशा पद्धतीने पैसे लुटले गेले असेल त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन संपर्क करावे किंवा पोलीस स्टेशन मध्यवर्तीला संपर्क करावा.